गणित भाग दुसरा इयत्ता नववी धडा तिसरा त्रिकोण सराव संच 3.5 मधला पहिला प्रश्न. जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप आहे त्रिकोण एल एम एन तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोण लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. तर इथे आपण एक्स वाय झेड आणि एल एम एन हे दोन त्रिकोण काढू की जे समरूप आहेत, म्हणजे आपण समरूप आकृत्या काढायच्या. एक्स वाय झेड एल एम एन आता ह्या पद्धतीने आपण नाव देत गेलोय तर ह्या पद्धतीनेच नाव द्यायचे एल एम एन. इथे त्रिकोण एक्स वाय झेड समरूप आहे त्रिकोण एल एम एन, म्हणून त्यांच्या संगत त्यांचे संगत कोण एकरूप असतात. त्यांचे संगत कोण एकरूप म्हणजेच समान, एकरूप समान समान असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात. इथे समान असतात पण इथे मात्र बाजू ह्या प्रमाणात असतात. इथे समान असतात, कोण समान असतात, सारख्या मापाचे असतात पण बाजू मात्र प्रमाणात असतात, म्हणजे त्यांचं गुणोत्तर हे सारखं असतं. आता आपण आधी संगत कोण कोणते ते बघू. आता इथे एक्स हा कोण आणि हा कोण हे काय आहे, संगत कोण आहे. दोन्ही कोण संगत कोणाची जोडी, तसंच हा कोण आणि हा कोण संगत कोणाची जोडी. कोण वाय आणि कोण यम चं माप सारखं आहे, कोण एक्स आणि कोण एल चं माप सारखं आहे आणि कोण झेड आणि कोण यन हे सुद्धा सारख्या मापाचे आहेत, म्हणजे हे दोन सारख्या मापाचे, हे दोन सारख्या मापाचे आणि हे दोन सारख्या मापाचे. फक्त बाजू काय आहेत, प्रमाणात आहेत. माप कोण एक्स बरोबर आहे माप कोण यल. आता इथे नुसतं कोण एक्स बरोबर कोण यल असं लिहिलं तरी चालतं. आता दुसरी जोडी वाय आणि एम, वाय एम हे दोन्हींचं माप सारखे. नंतर झेड आणि यन, झेड आणि यन. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ही बाजू आणि ही बाजू ह्या दोन बाजूंना काय म्हणायचं, संगत बाजूची जोडी. आता ह्यांचं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला, म्हणजे एक्स वाय भागिले एल एम, किंवा जर आपण एल एम भागिले एक्स वाय लिहिलं तर मग प्रत्येक गुणोत्तराला आपण आधी ही बाजू लिहायची आणि ही भागिले असं लिहायचे. पण आता आधी आपण एक्स वाय लिहितोय, मग एक्स वाय भागिले एल एम. आता ही बाजू आणि ही बाजू झेड वाय भागिले एन एम, झेड वाय भागिले एन एम. आता इथे एन एम भागिले झेड वाय नाही करायचं, कारण आपण आधी ह्या त्रिकोणाच्या बाजू लिहितोय अंशस्थानी, मग त्या अंशस्थानी लिहायच्या आणि ह्या आपण छेदस्थानी लिहितोय, मग त्या छेदस्थानीच लिहायच्या. आता एक्स झेड भागिले एल एन, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह काय दर्शवतं, समरूप. दोन त्रिकोण समरूप आहे याच्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं, हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांचे संगत कोण समान आहेत, तसंच संगत बाजू प्रमाणात आहेत. मग आता इथे आपण उत्तर लिहिलंय, जेव्हा त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण एल एम एन हे समरूप आहे तेव्हा त्यांचे कोण सुद्धा हे संगत कोण हे एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून एक्स वाय बरोबर एक्स एल, नंतर वाय बरोबर एम आणि झेड बरोबर एन ह्या कोणांचं माप. कोण माप कोण एक्स बरोबर माप कोण एल, माप कोण वाय बरोबर माप कोण एम आणि माप कोण झेड बरोबर माप कोण एन
आणि त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. मग एक्स वाय भागिले एल एम, एक्स वाय भागिले एल एम बरोबर झेड वाय भागिले एन एम, झेड वाय भागिले एन एम आणि एक्स झेड भागिले एल एम. तर बाजू या प्रमाणात असतात, म्हणजे हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर घेतलं, हे गुणोत्तर घेतलं तर सगळं सारखंच गुणोत्तर येणार आहे. आता इथे हे आपण समानतेचं चिन्ह आहे, बरोबर म्हणजे ही बाजू बरोबर ही बाजू, पण एकरूप असं म्हणायचं असेल तर इथे आपल्याला असं म्हणावं लागेल, ह्याचा अर्थही तोच होतो, एकरूप आणि समानचा अर्थही एक तोच होतो. त्यांचे संगत कोण एकरूप असतात, हे एकरूपतेसाठी वापरलेलं चिन्ह आहे. When two triangles are similar triangle, here triangle XYZ similar to triangle LMN, therefore their corresponding angles are also congruent or equal and their corresponding sides are in proportion. Therefore measure angle X is congruent to measure angle L, measure angle Y congruent to measure angle M. Angle Z congruent to angle N and XY divided by LM equal to ZY divided by NM equal to XZ divided by LN, XY by LM equal to ZY by NM equal to XZ by LN. ह्या पद्धतीने जरी वाचन केलं तरी चालतं. आता ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत आणि हे करस्पॉन्डिंग अँगल्स, यांना करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग साइड्स संगत बाजू, आणि समरूप म्हणजे काय तर सिमिलर, आणि त्रिकोण म्हणजे ट्रायंगल, समरूप त्रिकोण सिमिलर ट्रायंगल्स.